सोलीव डाळ घेऊन ती 60 रुपये भार गोड्या पाण्याच्या आधणात 3 मासे तूप लावून सोडावी आणि त्यात हळदीची पूड 1 मासा लावून सोडावी अशी रेसिपी मी तुम्हाला सांगितली तर, आणि आपल्या रोजच्या जेवणातली ही रेसिपी आहे असं तुम्हाला सांगितलं तर, किंवा आपल्या रोजच्या वरणाची रेसिपी आहे असं सांगितलं तर, होय ही आपल्या रोजच्या जेवणातल्या वरणाची रेसिपी आहे. ही एकदम अवघड भाषेतली रेसिपी तू कुठून आणलीस असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. सांगतो, आज आपण मराठीतल्या सूपशास्त्र या प्रकाशित झालेल्या पहिल्या पाककृतीच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, मी ओंकार करंबेळकर आणि BBC मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्ही YouTube किंवा सोशल मीडियावरती रेसिपी वाचून घरात पदार्थ तयार करत असाल, किंवा तुमच्या घरामध्ये काही रेसिपीची पुस्तकं आणि मासिकंसुद्धा येत असतील, पण या रेसिपी बुक्सचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला हे आज आपण पाहणार आहोत. अगदीच सुरुवात करायची झाली तर इटालियन भाषेतलं पाककृतीचं पहिलं पुस्तक 1470 साली प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर जर्मन भाषेतलं पुस्तक 1485 मध्ये, फ्रेंचमधलं 1486 मध्ये आणि इंग्रजीतलं पहिलं रेसिपी बुक 1500 साली प्रसिद्ध झालं असं सूपशास्त्राची जी नवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे तिची प्रस्तावना लिहिणारे आणि पुण्यातल्या खाद्य संस्कृतीचे अभ्यासक चिन्मय दामले आपल्याला सांगतात. आता आपण जे बोलतोय ते मराठीतलं सूपशास्त्र पुस्तक 1875 साली प्रसिद्ध झालं. सूपशास्त्र असं नाव घेतलं की कदाचित तुमच्या डोक्यात सूप म्हणजे आज आपण जे सार किंवा भाज्यांचं रात्री गरम सूप पितो ते तुमच्या डोळ्यासमोर येण्याची शक्यता आहे. पण मराठीत सूप या शब्दाचा अर्थ स्वयंपाक असा आहे आणि जे स्वयंपाक करतात त्यांना सूपकार असं म्हटलं जातं. हे सूपशास्त्र पुस्तक रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी लिहिलंय आणि रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी आपल्या जगतहितेच्यू छापखान्यात ते छापून प्रसिद्ध केलं होतं. सूपशास्त्रासारख्या पुस्तकातून त्यावेळेच्या समाजाचं दर्शन कसं होतं हे सांगताना चिन्मय दामले म्हणतात, पाकपुस्तकांचा अभ्यास करताना आपल्याला जो समाज दिसतो तो अनेकदा त्यावेळेच्या किंवा त्या काळातल्या लिहिल्या गेलेल्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात नोंदवलेला नसतो. सूपशास्त्र वाचताना 19व्या शतकातल्या प्रबोधन काळातल्या महाराष्ट्रातल्या शहरी ब्राह्मणी जीवनशैलीचं दर्शन घडतं असं ते आपल्याला सांगतात. या सूपशास्त्राप्रमाणे पाकदर्पण नावाचं एक पुस्तक गोदावरी पंडित यांनी 1893 साली प्रसिद्ध केलं होतं. या दोन्ही पुस्तकांमध्ये काही नियमही दिले आहेत, म्हणजे स्वयंपाकात आपण कोणते नियम वापरायचे हे सांगितलंय, वजनमाप याची माहिती दिली आहे किंवा काही अंदाजे मापही दिली आहेत, त्यामुळे भार, रुपया, तोळा, मासा, शेर या सगळ्या जुन्या प्रमाणांची ओळख आपल्याला होते. सूपशास्त्रात पहिली पाककृतीस आपल्या सगळ्या मराठी माणसांना आवडणाऱ्या वर्णाची आहे. त्यानंतर भाताचे प्रकार, पोळ्या, लाडू, मिठाया, फराळाचे प्रकार, मुरांबे, धिरडी, वड्या, खिरी, भाज्या, आमटी, सार, सांबार, सांडगे, पापड, लोणची, चटण्या, कोशिंबिरी, भरताचे प्रकार आहेत. हुश, या पुस्तकातल्या कित्येक पदार्थांची नावही आपल्याला आज माहिती नाही. आता तुम्ही म्हणाल, ही पुस्तकं आज का वाचायची? याचं सोपं उत्तर सांगतो, ते म्हणजे मराठी माणूस म्हणून आपण आजपर्यंत कसा कसा प्रवास केला, काय काय पुस्तकं लिहिली, याचा सगळा इतिहास आपल्याला या पुस्तकातून समजतो. पुन्हा तेव्हाचा काळ, तेव्हाची भाषा आपल्याला समजते. 19व्या शतकातले भरपूर शब्द आज आपल्या वापरामध्ये नाहीत, पण सूपशास्त्राच्या रूपानं आपल्याला या पुस्तकातल्या सर्व शब्दांची ओळख होते. आज अनेक शब्द क्रियापद हद्दपार झाली आहेत. एखादा पदार्थ वैरणे, वेळणे, खळणे, कोळ तयार करणे, आळणे, तिंबणे, फेसणे अशी अनेक क्रियापद आता आपण फारच कमी प्रमाणात वापरतो किंवा वापरतच नाही म्हणाना. आता त्याची जागा सौते करा, टॉस करा अशा नवीन शब्दांनी आपण घेतलीय. मला वाटतं यावर यंत्रांचाही परिणाम झाला असेल. म्हणजे काय, यंत्र जशी आपण वापरत गेलो तसे तसे हे शब्द नाहीसे होत गेले असावेत. यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला पटतंय का बघा. फेसणे, कुटणे, चेचणे, खळणे, बारीक करणे, एकत्र करणे हे वेगवेगळे शब्द वापरण्याऐवजी आता आपण फक्त मिक्सर लावा असा एक शब्द वापरतो की आपलं काम होऊन जातं. किंवा ओव्हन, एअर फ्रायर किंवा सूप तयार करायचं जे आता मशीन आलंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की तळणे, भाजणे, निथळणे, शेकणे, गरम करणे असे रोजच्या वापरातले शब्दही निघून जातील. या पुस्तकातली स्वयंपाकाशी संबंधित असलेली क्रियापद आज भन्नाट वाटतात. आधण सळसळणे, आसडवणे, खळणे, रटरटणे, शीग मोडणे, वेळणे, आळणे, वेचणे, खरगटणे अशी अनेक क्रियापद आज आपण वापरत नाही. तसेच वैलचूल, दुर्डी, रोवळी, परळ किंवा वेळवाची लेखणी, तांबली, पितळी अशा भांड्यांचाही वापर आता कमी होत चाललाय आणि त्यांची नावंही आपल्याला आता माहिती नाही आहेत. या पुस्तकात ओघराळं,
डाव, झारा, पंचपात्र यांचा वापर सांगितलाय, पण या पुस्तकात चमच्यांचे उल्लेख नाहीत. माझा एक आदित्य जोशी नावाचा मित्र नवी मुंबईत हॉटेल मॅनेजमेंट शिकवतो. त्याच्या मते अशा पुस्तकांची ओळख आपण विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. त्यानं मला सांगितलं, भारतात ज्या पाकशास्त्र शिकवणाऱ्या किंवा हॉटेल मॅनेजमेंट शिकवणाऱ्या संस्था आहेत, त्याच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संस्कृतीचा, खाद्य संस्कृतीचा इतिहास हा पाश्चात्य खाद्य संस्कृतीच्या इतिहासासारखा शिकवला जात नाही. त्यामुळे सूपशास्त्र किंवा पाकदर्पण अशा पुस्तकांच्या माध्यमातून आपण मुलांना याची माहिती देऊ शकतो, भारतीय खाद्य संस्कृतीची ओळख करून देतो, मराठी पदार्थांची, मराठी भाषेची आणि त्यावेळच्या काळाची ओळख आपण नवीन पिढीला करून देऊ शकतो, असं त्यानं मला सांगितलं. आता महाराष्ट्रात तयार होणाऱ्या पदार्थांची आपल्या राज्याबाहेर फारशी जाहिरात होत नाही किंवा याची माहिती लोकांना नसते, पण आता हे असं का असावं, आपले पदार्थ बाहेरच्या लोकांना का माहिती नाहीत, असं आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला अनेक प्रश्न मनामध्ये येतात. माझे एक मुंबईत एक चांगले खवय्ये आणि पत्रकार मित्र आहेत, त्यांचं नाव योगेश पवार आहे. त्यांना मी हा प्रश्न विचारला. त्यांच्या मते याचा संबंध कदाचित आपल्या स्वभावामध्ये, म्हणजे मराठी माणसाच्या मानसिकतेमध्ये असावा असं त्यांना वाटतं. ते म्हणाले की थोडी आपली बंदिस्त जगण्याची सवय, इतर समाजांमध्ये कमी मिसळणं, यामुळे आपण इतरांपासून दूर राहतो आणि आपण त्यांच्यापासून दूर राहिलो की ते इतर समाजही मराठी समाजाबद्दल थोडीशी द्वेषभावना ठेवून जगू लागतात. त्यामुळे एकमेकांमध्ये आदान प्रदान होत नाही, आपले पदार्थ त्यांना समजत नाहीत आणि आपल्या पदार्थांची जाहिरात बाहेरच्या लोकांना होत नाही, असं त्यांनी मला सांगितलं. असो, या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या म्हणजे खाण्याच्या विषयावरती आज आपल्याला बोलायला मिळालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा, आणि तुमच्या भागात एखादा वेगळा आणि कोणाला फारसा माहिती नाही असा पदार्थ असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आणि शक्य झाला तर त्याचा फोटोही टाका. धन्यवाद.